माझ्या लग्नाची पंगत कधी बसणार? कधी होणार माझं लग्न? हे माझ्या नाही, तुझ्याच हातात आहे. माझ्या? मग तुझ्या? अरे एकदाच ठणकावून सांग आईला, मला माझ्या आवडीच्या मुलीशीच लग्न करायचं आहे म्हणून. मी असं कसं सांगू आईला? अरे म्हणजे काय अभिजीत, तुला आयुष्य काढायचं आहे ना त्या मुलीबरोबर. मी नाही आईला सांगू शकणार. ठीक आहे, मग आहे ती परिस्थिती मान्य करा आणि जेवत राहा असं लोकांच्या लग्नाच्या पंक्तीत. अजून झालं ना चार पाच? हो थोडेच उरलेत मला. मग काय त्याची? अरे उरलेले काय सासऱ्याच्या घरी घेऊन जाणार आहेस का? कोणाच्या? तुमच्या? काय बोलताय? अगं भूक लागली आहे. तुम्ही काय करा, हे उरले ना मग पार्सल घेऊन जा. म्हणून सगळ्यांनी एक एक वाढत हो. अरे मग हे आधी नाही काय सांगायचं? बर पण मग हे बघ, नीट जपून ठेव लाडू. हा एकही फुटता कामा नाही. नाही नाही आणि ठेव, बाजूलाच काढून ठेव. हा बाजूला काढून ठेव. पण नेणार कशात? हातात देऊ का तोंडात कोंबू? अरे डबा आणलाय ना. डबा डबा हो काय? एक घाल की आग्या नाही. कुठल्याही पदार्थाला नाही नाही म्हणायचं आणि मी वाटताना तर अजिबातच नाही. काकी तुम्हाला काय वाढू? अगं काकी नाही, काकू म्हणायचं. काकू म्हटल्यावर एकदम काकू बाई वाटत. सांगा ना काकी काय वाढू, चपाती का पुरी? चपाती नाही बाळा, पोळी म्हणायचं. पोळी? आमच्यात पोळी पुरणाच्या पोळीला म्हणतात किंवा अंड्याची पोळी असते. आमच्यात ह्याला चपाती म्हणतात. ह्याला जर पोळी म्हटलं ना तर मग त्याला काय म्हणायचं असा असा गोंधळ होईल. नाही नाही तुम्ही सांगा काय देऊ, चपाती का पुरी? नाही मग पुरीच घाल. तुम्हाला काय वाढू? पुरीच वाट. तुम्हाला? नक्की. तुला काय देऊ? तुझी चपाती मला चालेल. स्लीव्हलेस मध्ये मस्त दिसतेस. हा व्हेरी क्यूट. थँक्यू. मला काय वाढू? आगाऊच आहे नाही. हो ना, चपाती म्हणजे काय काहीतरीच वाटत नाहीतर काय? त्यात काय एवढं? मला काही वावग नाही वाटलं त्यात. आपली पोळी तशी त्यांची चपाती. या लिमयांची सून तरुणांमध्ये अगदी चांगली पॉप्युलर होणार आहे बरं का? आता तुम्हाला कळलं अभिजीतला मुलगी शोधण्याच्या बाबतीत मी का इतकी चोखंदळ आहे ते? कळलं हो. Thank you.
देवा। अरे अरे भोसले साहब वाले या भोसले साहब तुम्ही अगदी आश्चर्यचकित करून टाकला था मला। पण मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये, म्हणजे कारण मला खात्री होती की हे दोघं येणारच। या ना या या कोण गए टिकोजीराव? तुला सांगते मनवाकडचेच असतील। ते मनवाचे आई बाबा आहे उद्योगपती भोसले आणि त्या उद्योगपत्नी भोसले। तुला बरं सगळं ठाऊक असत। आता हे मला ठाऊक नसेल तर मी चोंबड्या कसला? तेही खरंच आहे। येस थँक यू। नाही खर तर आम्ही येणार नव्हतो, पण काय करणार हिला राहूलच नाही। मला मग नाहीतर काय? अय्या माझ्यावर काय ढकलताय तुम्ही? तुम्ही दोघही इथे आलात, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालाय। बाबा तू आल्याशिवाय राहूच शकणार नाही हे मला 100% माहिती। रेतुरे करतीये कोल्ड्रिंक घे ना काहीतरी। ठीक आहे आई बाबांना चालतंय म्हटल्यावर काय हा सगळा आमचा सोसायटीचा परिवार तुमची ओळख करून देतो। ही स्नेहल आदीचा नवरा नुपूर। नमस्कार। हे मिस्टर जोशी मिसेस जोशी तो अभिजित वैभवचा चांगला मित्र आहे एकदम। बर आणि हे मिस्टर साने। नमस्कार। अभिजितचे वडील। आणि हे मिस्टर भोसले आमच्या वैभवचे दिमय आहे। ओळख कसली करून देत आहे यांची? कोण ओळखत नाही यांना आणि मिसेस भोसल्यांना। अहो यांचं माहेर म्हणजे फलटणचे निंबाळकर। अगो बाई तुम्हाला कसं माहिती? आलात का कधी फलटणला? खूप मोठा वाडा आहे आमचा तिकडे। राजघराण्यातल्या राजकन्या याच का? असं दिसतंय अगदी खात्यापिच्या घरातल्या। ते बळे बळेच लग्न केलं असणार, मनावर दगड ठेवून लग्न लावून दिलेलं असणार। हो ना लिमयांसारखी मिडल क्लास फॅमिली, त्यांच्या घरात आपली मुलगी देताना वाईट तर वाटलंच असणार ना ग त्यांना। मिडल क्लास नाही बरं का, चांगली मनाची श्रीमंती आहे त्यांची। त्यांची श्रीमंती तुला बरी कळली? जिकडे चोंबडेगिरी तिकडे चोंबड्या असणार। चोंबड्या उगाच चोंबडेगिरीचा रमंत करत बसू नका, नाही तर पुन्हा भूक लागेल। पुन्हा भूक लागली ना तर आम्ही पुन्हा पंक्ती वाढणार। जेवण कधी संपले? जोशींनी पार्सल केले। या एकदा तुम्ही, पूर्वी आम्ही सायरसला आणि आमच्या कारखानिसांना घेऊन गेलो होतो तिकडे। हो त्यांच्या मिसेस पण आल्या होत्या तिकडे। ते वाड्यामध्ये काही बायका असं पापड लाटत बसल्या होत्या। अगं हो खरंच। आणि तेव्हा सायरस त्या आमच्या विहिरीच्या कोठड्यावर बसून त्या आमच्या माशांना तिथे हो पापड घालत बसला। आणि सोयनी इतक्या हसत सुटल्या होत्या। लोणावळ्याला तुमचं मोठं फार्म हाऊस आहे ना? हो मग एकदा ट्रिप न्या की आमची। हो हो जाऊया ना आपण सगळे जाऊया। अरे का नाही तुम्ही तारीख सांगा सगळी व्यवस्था होईल। भोसले सर आता जेवल्याशिवाय जायचं नाही मात्र। नाही एक्स्ट्रीमली सॉरी, महत्वाची अपॉइंटमेंट आहे, एक मीटिंग आहे। म्हणजे काय तुम्ही जेवल्याशिवाय जाणार? जेवायला काय कधी जोशी काका गप्प बसा ना, चुकून थांबले ना तर लाडूचा एक डबा रिकामा करावा लागेल। अगो बाई म्हणजे काय? ते आमच्या सोसायटीचं मोठं सिक्रेट आहे। अरे दे की रे, अरे किती राहिलेत सगळे घरी नेणार आहेस का? साहेब थोडेच राहिलेत। अख्ख्या सोसायटीने एकमेकांना फेकून मारले तरी उरतील? अहो घेतलेत ना एवढे, मगाशी त्या मनवाच्या आई वडिलांसमोर हसू झालं तुमचं। फुकट जाण्यापेक्षा आपण घेऊ की? फुकट कशाला जातील, ती लिमय नाही का घरी घेऊन जाणार? राहू द्या वहिनी आम्ही घेतलेत बरोबर। दे रे त्यांना। बायकांना अक्कल जरा कमी जाते। डॅड हे असे का वागतात? माहित नाही पण प्रत्येक लग्नात मुंजीत बारशात असंच चालत। पण एवढं सगळं खातात कधी? खातात कुठे, बहुधा बाहेर जाऊन वाटतात।
बहुदा तुला माहित नाही. बघा ना माझी पण नजर चुकून जात. हो जोशी काका हो पाहिलं होतो डबे झाले पिशव्या काढा पिशवी इथे जागा आहे थोडी जागा आहे घ्या पिशवी काढ. काय चाललंय चला बरं सगळी तयारी केली आहेत ना. हो हो पण म्हणजे कोणाला डाऊट नाही ना आलेला. अजिबात नाही पण तुम्ही खात्री करून घेतलीत का. येस मॅडम एव्हरीथिंग इज रेडी. काय होतंय. काही नाही ग. ते कॉफी आण ना. आणते. केस तरी बांध ग. दिवसभर गळ्यात केस घेऊन इकडे नको चला 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 ना. अगं ती मंडळी यायची वेळ झाली. बाबा तू इतका फॉर्मल का वागतोय. अहो अहो म्हणतोय मला. तू मला अहो म्हणायचेस. तरी मुलाकडची लोक यायचीत म्हटल्यानंतर फॉर्मल व्हावं लागत. काय होतात तुम्ही आणि काय झालंय तुमचं दोघांचं. काय हे तुला मुलगी झाली ना की मग म्हणून दाखव. बर 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 तिच्या मुलीचं जाऊ दे आधी तुमच्या मुलीच्या लग्नाचं बघा. अरे आमच्या बछडीचं लग्न आहे ना आता किती कामं करायची. हॉल बघण्यापासून सुरुवात करायला लागेल. म्हणजे आधी हॉल बघायचा मग चांगलाचा आचारी बघायचा निमंत्रण पत्रिका छापायच्या त्या वाटायच्या. नाही नाही डोंट वरी तुम्हाला या टेन्शन मधनं मोकळं करणार आहे. म्हणजे आमचं असं ठरलंय की रजिस्टर्ड लग्न करायचं. मनवा दे मनवा काय झालं. अगं मनवाला पाठवू जरा. 9120236345 लिमयांच्या घरचा नंबर. लक्षातच नाही ग माझ्या. मनवा घरात नाही आहे. घ्या. काय झालं पासवर्ड विसरलात ना. किती वेळा सांगितलंय तुम्हाला लॅपटॉपचा तुमचा पासवर्ड तुम्ही लिहून ठेवा ना कुठेतरी. तुला खरं सांगू का मी मुद्दामच पासवर्ड कुठे लिहून ठेवला नव्हता. म्हणजे त्या निमित्ताने तरी मनवाशी बोलता यायचं घरामध्ये. फोनवरती बोलता यायचं तिच्याशी. ती पण घरी असली की नेहमी झापायची मला. मी लग्न होऊन उद्या सासरी गेले की मग काय करणार आहेस. आणि गेली खरंच. आठवत लहानपणी मी घरी आलो की माझ्या मांडीवरती ठाण मांडून बसायची. 2 मिनिट मला कुठे जाऊन द्यायची नाही. असं वाटत की काल परवा ती चाला बोलायला शिकली. आणि आश्चर्य लग्न. माझ्या असं लक्षात आलंय मुली पटकन मोठ्या होतात आणि भुरकन उडून जातात. काय झालं. काही नाही ग मी कन्फ्युज आहे. म्हणजे मला कळत नाहीये की मनवाचा संसार छान सुरू झाला म्हणून मला आनंद वाटतोय
माझ्या आयुष्यातली एक मोठी जबाबदारी मी पार पाडली ह्याच मला समाधान वाटतंय की हा वैभव माझ्या पिल्लाला घेऊन गेला म्हणून मला वैभवचा राग येतोय. सध्या तरी तुम्हाला त्याचा राग येतो. काय झालं तुला? तुला तो आपला हा आठवतोय? कोण? अगं आपल्या समोर राहायचा तो ग शर्माचा मुलगा सागर. हा सागर. त्याच काय? अग ही मनवा 7 वर्षाची चिमुरडी असताना मला म्हणायची कि बाबा मी मोठी झाले ना या सागरशी लग्न करणार. काहीतरी काय तुला सांगतो असा असत मला दुस्वास वाटायचा ना तेव्हा त्याचा इतका राग यायचा त्याचा वाटायचं कुठे भेटला ना एकटं तर चिमटी काढीन त्याला मी. काय बोलताय? अगं खरंच खर तर मी तेव्हा ठरवलं होतं मनात की काहीही झालं तरी मनवाचं लग्नच लावून द्यायचं नाही. कोणत्या बेसावत क्षणी या वैभवला हो म्हटलं ना मला काही समजत नाही. असं आता मनात आणू नका. अगदी सोन्यासारखा जावई मिळालाय आपल्याला. आणि अशी कुठे परदेशी गेली आपली मुलगी? मी तुम्हाला लिहून देते बघा. रोज रोज एक तरी चक्कर मारेल ती आपल्या घरी. ते सगळं बरोबर आहे ग, पण ती आता त्या घरी गेली ना. ए पौर्णिमा, आय हॅव ऑलरेडी स्टार्टेड मिसिंग हर. आय एम मिसिंग हर व्हेरी मच. असं नाही म्हणायचं आता. अजिबात नाही म्हणायचं असं. फोन आठवण करते बघ तुझी. अगं प्रश्न काय विचारतेय? तिला पाणी आणून दे ना आधी. नाही पाणी वगैरे आणायची गरज नाही. आई ती विद्याधर भोसल्यांची मुलगी आहे. कदाचित मिनरल वॉटर तिच्या उचक्या थांबतील. मला माहितीये माझ्या उचक्या कशाने थांबणार आहेत. कशाने? बाबा घरी लॅपटॉप उघडून बसला असेल आणि म्हणत असेल की मला ईमेलचा पासवर्ड आठवत नाही त्यामुळे मनवा 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 असं करत असणार. थांबा. हे काय आता? पासवर्ड पाठवत असणार ती. पाहिलं का मिसेस लिमये, याला म्हणतात बाप लेकीचं प्रेम. बाप रे, म्हणजे जेव्हा जेव्हा तुझे बाबा तिकडे लॅपटॉप उघडतील तेव्हा तेव्हा तुला अशा उचके सुरू होतील. चला आता लवकर फ्रेश व्हा तुम्ही, जा रूम मध्ये जा. मॉम मस्त कॉफी बनवा ना. आता तुमच्या आजची कॉफी खूप दिवसात प्यायले नाहीये मी. सगळा थकवा निघून जाईल. अगं पण ही काय कॉफी प्यायची वेळ आहे का? त्यापेक्षा तुम्ही दोघं उठा, तुमच्या रूम मध्ये जा, छान फ्रेश व्हा आणि रेस्ट घ्या. रजिस्टर मॅरेज करून मी इतकी थकले आहे ना. जी लोक मोठं रिसेप्शन आणि मोठं लग्न करतात त्यांचं खरंच कौतुक वाटतं. नाही काय ना मनवा, लोकांना उत्साह असतो ग, हौस असते. शिवाय लग्न हे एकदाच होतं की नाही प्रत्येकाच्या आयुष्यात? असं नाही आई, आजकाल लग्न पुन्हा पुन्हा करण्याचं प्रमाण पण वाढलंय. उस्काट फोडीन असं बोललं असतं. गंमत केली. फटका देईन मी. मस्करीत सुद्धा असं बोलायचं नाही. कसं छान सोन्यासारखा दिसतोय दोघांचा जडा, हो की नाही? कोणाची दृष्ट नको बाई लागायला. असेच दोघं आनंदाने आयुष्यभर छान संसार करा. थँक्यू. चला उठा आता, फ्रेश व्हा. जा जा तुमच्या रूम मध्ये जा, फ्रेश व्हा आणि मस्त आराम करा. हो हो उठा आता, जा आता. आणि आम्हा म्हातारा म्हातारी जरा मोकळं सोडा. मग काय, मी म्हातारी नाहीये. निदान नाथ होईपर्यंत. नाथ? मग आयुष्यभर मुलाचा आनंद उपभोगला की मी. आता मला मनवासारखी गोड नातच हवी. हॅलो हॅलो हॅलो. अहो सकाळीच आमचं लग्न झालंय. जरा श्वास तरी घेऊ द्या. लगेच आमच्या मुलाबाळांच्या गप्पा काय मारायला लागल्यात तुम्ही? बरोबर आहे ना तुझं. तुझी आई पण ना उगाच काहीतरी गप्पा मारत बसते. जा तुम्ही तुमच्या खोलीत. तुम्ही दोघं का सतत आम्हाला आज जायला सांगताय? अगं आम्हाला एकांत हवाय असं समज.